काल मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण त्यांनी मागे घेतल्याबद्दल मी त्यांचे कालच आभार मानलेले आहेत. मराठा समाजाचे आभार मानलेत की सरकारने केलेलं आवाहन आणि विनंतीला मान दिला आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आणि मुद्दे होते त्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आता तात्काळ तातडीची बैठक मी घेतली. संबंधित विभागातले सर्व चीफ सेक्रेटरी पासून सर्व विभागाचे अधिकारी, राज्यातले जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याबरोबर आताच एक बैठक झाली आणि जसं मराठवाड्यामध्ये युद्ध पातळीवर जसे 1,72,00,000 डॉक्युमेंट तपासले आणि कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी राज्यामध्ये देखील प्रत्येक कलेक्टरने याला डेडिकेटेड पूर्ण एक सेल करून विशेष कक्ष स्थापन करून त्यामध्ये जे काही मनुष्यबळ असेल, यंत्रणा असेल, ज्या आवश्यक बाबी आहेत त्याची पूर्तता करून या शिंदे कमिटी जस्टिस शिंदे कमिटी च्या मार्गदर्शनाखाली कुणबी नोंदी ज्या आहेत युद्ध पातळीवर शोधण्याचं काम करावं आणि त्यामध्ये डिव्हिजनल कमिशनरने देखील याच्यावर मॉनिटरिंग करावं. डे टू डे याच्यामध्ये मॉनिटरिंग झालं पाहिजे आणि जिल्हा लेवलला देखील त्याचे आपलं वेबसाईटवर त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट टाकला पाहिजे. राज्यस्तरीय जी आपली वेबसाईट आहे त्याच्यावर देखील याचं डिटेल टाकलं पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना मी दिल्या. त्याचबरोबर जे क्युरेटिव पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्या संदर्भात देखील जे मागासवर्ग आयोग आहे त्या आयोगाला लागणारा जो इम्पिरिकल डेटा जो आहे तो देखील युद्ध पातळीवर गोळा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दोन टास्कवर आपण काम करतो, एक कुणबी नोंदी आणि दुसरं क्युरेटिव्ह पिटिशनसाठी इम्पिरिकल डेटा, मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी जो काही मोठ्या प्रमाणावर सॅम्पल सर्वे करण्याची आवश्यकता आहे त्याच्या देखील सूचना दिल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी एक विशेष कक्ष स्थापन करावा आणि त्याला लागणारं सगळं यंत्रणा मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं आणि स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवून काम पाहावं, विभागीय आयुक्तांनी मॉनिटर करावं आणि राज्य पातळीवरून देखील ACS आमचे गद्रे त्याच्यावर मॉनिटर करतील, आढावा घेतील आणि CMO-तून खारगे हे देखील त्याचा आढावा घेतील जेणेकरून कुठेही काही त्रुटी राहिली तर ती त्याची पूर्तता करता येईल आणि म्हणून युद्ध पातळीवर हे काम करण्याच्या सूचना संबंधित विभागाला मी आता दिलेल्या आहेत. सर, तुमच्यातर्फे न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे, बैठका होत आहेत, निर्णय घेतले जाते, पण विद्युतकरण अजूनही राजकारण होत आहे आणि ते अजूनही पाहतात की याच्यामध्ये कसं लोकांची नाही, याच्यामध्ये विरोधकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची बैठक देखील आम्ही बोलावली होती, त्यामध्ये त्यांनी देखील अगदी शरद पवारांपासून सगळे होते, काँग्रेसचे नेते होते आणि इतरही सर्व पक्षांचे नेते होते, सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्याच्यामध्ये देखील मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कायदेशीर आणि टिकणार हे आरक्षण देण्यावर सगळ्यांचं एकमत झालं आणि राज्यात कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राहिली पाहिजे यावर देखील सगळ्यांचं एकमत झालं. त्यामुळे नक्कीच यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं यासाठी सर्व माझी विनंती आवाहन आहे की विरोधी पक्षांनी देखील याला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी ते करावं आणि मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला देखील माझे आवाहन आणि विनंती आहे की राज्य सरकार जे काम करतंय सिन्सिअरली अतिशय गांभीर्यपूर्वक युद्ध पातळीवर ॲक्शन मोडमध्ये राज्य सरकार कामाला सुरुवात केलेली आहे आणि याचा डे टू डे आठवड्याभराचा प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट देखील जनतेसमोर देखील मांडला जाईल जेणेकरून लोकांना देखील अवगत होईल की सरकार अतिशय सिन्सिअरली याच्यावर काम करते आहे.